केंद्र सरकारने जुलबी निर्यात बंदी केली ती खऱ्या अर्थानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारी होती आपण जर विचार केला तर त्यावेळेस कांदा तीस 40 ते चाळीस रुपये किलो विकत होता आणि अशी परिस्थितीमध्ये तेवढा भाव विकणे हे शेतकऱ्यांसाठी आजच्या खर्चाच्या तुलनेमध्ये योग्य भाव मिळत होता परंतु त्यानंतर निर्यात बंदी झाल्यानंतर कांद्याचे बाजारभाव दिवसेंदिव दिवस दिवस्यं पडायला सुरुवात झाली आणि आज अक्षरशः कांदा सात ते आठ रुपये किलोपर्यंत येऊन थांबलेला आहे आमचं उत्पादन खर्च जर बघितलं तर त्या बा या भावामध्ये आम्हाला अक्षरशः उत्पादन खर्चसुद्धा निघत नाही अशा परिस्थितीमध्ये बाहेरच्या देशाचा जर विचार केला तर बाहेरच्या देशा देशांमध्ये प्रचंड कांद्याला मागणी आहे बाहेरच्या देशा देशांमध्ये कांद्याला देशा जवळजवळ देश एकशे वीस ते तीस रुपये किलोने मागणी असताना आज सामान्य शेतकऱ्याला तो कांदा तिथं पा पाठवता येत नाही निर्यातबंदीमुळे परंतु काही व्यापारी हे द्राक्षाचे खोके असतील डाळिंबाचे खोके असतील या मा माध्यमातून त्यांच्यामध्ये कांदा भरून तस्करी करतायत आणि त्याचा फायदा ते लो लुटत आहेत परंतु सामान्य शेतकऱ्याला याचा काही फायदा होत नाही केंद्र सरकारला विनंती करतो की याचा फायदा आणि सामान्य शेतकऱ्याला जर मिळून द्यायचा असेल आज जर बघितलं तर शेतकरी अक्षरशः तोट्यामध्ये शेती करतोय त्यामुळे मी स निर्यातबंदी केंद्र केंद्र सरकारने कांद्यावरील त्वरित उठवावी आणि या तोट्यात चाललेल्या शेतीला थोडाफार प्रमाणामध्ये फायद्यामध्ये आणावं आणि त्वरित निर्यात बंदी उठवावी अशी एक सामान्य शेतकरी म्हणून आमची विनंती आहे मी एक तरुण शेतकरी असल्यामुळं मला अत्यंत तळतळीची अशी तीव्र आक्रोश आहे या सरकारबद्दल की सरकारने जर आमच्या शेतीकडे येऊन बघितलं जसं बाजारभाव वाढल्यानंतर सरकारने केंद्रीय समिती शेतकऱ्यांच्या बांधावर पाठवली होती त्या त्याच पद्धतीने बाजारभाव कमी झाल्यानंतरही शेतकऱ्यांच्या बांधावर केंद्रीय समिती आली पाहिजे अशी शेतकऱ्यांना वाटतं जर एक एकर शेतीला खर्च येत असेल सत्तर हजार रुपये पण त्याच्याही नंतर आज आसमानी संकट आहे त्याच्याचबरोबर सरकारचं सुलतानीही संकट आमच्यावर येऊन ठेपलेलं आहे ये एक एकर कांद्याची शेती करायला जर सत्तर हजार रुपये खर्च येत असेल त्याच्यातून उत्पन्न निघत आहे आजच्या दहा रुपये किंवा आठ रुपये किलोच्या दराने तर आम्हाला होत आहे चाळीस ते पन्नास हजार रुपये तशाच पद्धतीने आज शेतकरी प्रत्येक शेतकरी वीस हजार रुपये एकरामध्ये लॉसमध्ये आहे तर शेतकऱ्याने याची काही दखल घ्यावी पण सत्का सरकारला शेतकऱ्याबद्दल काही प्रेम अस्मिता काही नाही त्यांना फक्त त्यांचं राजकारण तोडाफोडीचं राजकारण हेच त्यांच्या लक्ष आहे आता सरकार पूर्णपणे किंवा भाजप सरकार शंभर टक्के शेतकऱ्यांचा आक्रोश त्यांच्यावरती उडून घेत आहे तरी त्यांनी शेतकऱ्यांना हातभार लावण्याचं किंवा याच्या आधीचं जे कांदा अनुदान आहे त्या अनुदाना प्रमाणे ह्याही वर्षी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचा प्रयत्न करावं अशी आग्रहाची मागणी आम्ही शेतकरी करतो आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं